आमदार गणेश नाईकांच्या साम्राज्याला मोठं खिंडार पडतंय. भाजपमधून आणखीन 5 नगरसेवक राष्ट्रवादीच्या तंबूत जाण्याची शक्यता वर्तवली जाते. या 5 नगरसेवकांनी अजित पवारांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. आतापर्यंत नवी मुंबईतील एकूण 10 नगरसेवकांनी भाजपला रामराम ठोकलंय. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी स्वाती नाईक यांच्याकडून. स्वाती, नवी मुंबईत भाजपमधून आणखीन 5 नगरसेवक राष्ट्रवादीमध्ये परत जाण्याची शक्यता वर्तवली जाते. सध्याच्या काय अपडेट्स आहेत? नक्कीच, मागच्या आठवड्याने भाजपचे 4 नगरसेवक हे शिवसेनेच्या वाटेवर होते. त्यांनी जाहीरपणे भाजपचे जे नेते आहेत त्यांना कार्यक्रमाला न बोलवता पालकमंत्री एकनाथ शिंदे किंवा शिवसेनेचा पूर्ण पदाधिकाऱ्यांचा समवेत तिथे एक कार्यक्रम घेण्यात आला. जरी जाहीर प्रवेश नसला तरी तो एक प्रवेशाचाच भाग मानला जात होता. आता पुन्हा अजित पवारांच्या भेटीला आज काही 5 नगरसेवक जे आहेत भाजपचे ते गेलेले आहेत. ते गणेश नाईकांच्या गोटातले मानले जातात आणि ते आज अजित पवारांची भेट घ्यायला गेलेले आहेत. त्याच्यामुळे ते देखील राष्ट्रवादीमध्ये जाण्याची शक्यता आहे. एकंदरीत त्याच्यामध्ये माथाडी नेते आहेत, नगरसेवक आहेत, तिथे माथाडी वर्ग आहे मोठ्या प्रमाणात. ते तेथील नगरसेवक हे अजित पवारांच्या भेटीला गेलेले आहेत. त्यामुळे हे नगरसेवक राष्ट्रवादीच्या मार्गावर आहेत किंवा राष्ट्रवादी जाण्याची दाट शक्यता आहे. नक्कीच, धन्यवाद स्वाती तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.